बुलढाण्यातील कलाशिक शिक्षण व सांस्कृतिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने 21 ते 27 मे दरम्यान स्थानिक अजिंक्य वैभव मंगल कार्यालयात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. या नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ झालाय. उत्स्फूर्त प्रतिसाद उदयाला मिळत आहे. नाट्य कलेकडे नवोदित कलावंत वळावी या उद्देशानं सकाळी 9 ते 1 दरम्यान नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 21 मे ला कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वाघमोडे, भाजपाचे नेते योगेंद्र गोडे, ज्येष्ठ नाट्यकर्मी दिवाकर देशपांडे, बुलढाणा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष भास्कर वाडेकर आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विशाल तराळ उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये अभिनय, अभिनयाचे प्रकार, दिग्दर्शन, प्रकाश योजना, संगीत आदी विविध विषयांवर ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विशाल तराळ, मराठी रंगभूमी परीक्षणचे मुंबईचे सदस्य रमेश थोरात, नाट्यलेखक रवींद्र इंगळे, गणेश देशमुख, शशांक कस्तुरे, शेखर कुलकर्णी, जयंत दलाल, विजय सोनने आदी मान्यवरांनी मार्गदर्शन करत आहेत. रसिक शिक्षण व सांस्कृतिक बहुद्देश संस्था अमरावती बुलढाणा यांनी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा याचं आयोजन इथे केलं. खरं तर कौतुकास्पद बाब आहे, कारण 1998 नंतर आज 2018 हे आयोजन माननीय अनिल अंजनकर सर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलं. नाव निघताच खूप मोठं सांस्कृतिक शहर म्हणून या शहराचं नाव घेतलं जातं. नवीन मुलांना एवढंच सांगू इच्छितो की या कलेचा किंवा कुठल्याही कलेची जोपासना तुम्ही केली पाहिजे, कारण एक तरी कला असू दे अंगी असं कोणीतरी म्हटलेलं आहे. आणि कला का आवश्यक आहे तर त्यासाठी कारणही तसेच सशक्त आहेत की कलेच्या क्षेत्रात आपण वावरत असताना बऱ्याचशा वाईट गोष्टींपासून आपण लांब राहतो किंवा त्या वाईट गोष्टींमुळे काय आपला सांस्कृतिक आणि सगळ्या गोष्टींचा कसा ऱ्हास होतो किंवा त्या गोष्टींमुळे कशी काय प्रगल्भता वाढते, या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्या तरुण मुलांनी या शिबिराकडे वळलं पाहिजे.